मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलखि टेरेसिन बी इंजेक्शन उपलब्ध होण्याकरता राज्य शासनानं जागतिक निविदा काढली आहे त्या माध्यमातून साधारणत जूनच्या पहिल्या आठवड्यात या इंजेक्शनच्या साठ हजार कृपया आंतरराष्ट्रीय स्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आणि म्युकर मायकोसिस आजाराबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला त्यानंतर माध्यमांना माहिती देताना ते बोलत होते महाराष्ट्रात सध्या म्युकर मायकोसिसचे दोन हजार दोनशे पंचेचाळीस रुग्ण आहेत म्युकर मायकोसिस या आजाराला महाराष्ट्र सरकारनं नोटिफेबल डिसीज म्हणून घोषित केला आहे त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंद घेतली जाणार आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला असून त्यासाठी राज्यभरात एकशे एकतीस रुग्णालयं अधिसूचित करण्यात आली आहेत त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा समावेश आहे असं त्यांनी सांगितलं ग्रामीण भागात अशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात ग्रामीण भागातील कोरोनाची साथ रोखतानाच आता अशा स्वयंसेविकांना रॅपिड अँटीजन चाचणी आणि स्वयंनिदान चाचणी करण्याचं चा प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं राज्याचा सरासरी पॉझिटिव्ह दरापेक्षा अठरा जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे त्या जिल्ह्यात गृह अलगीकरण बंद करून कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणाची सुविधा निर्माण करण्याची सूचना देण्यात आली आहे अशी माहिती टोपे यांनी दिली लसीसाठी काढण्यात आलेल्या जागतिक निवेदेला कोणत्याच राज्याला प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे केंद्र सरकारनेच लसीच्या आयातीचं धोरण ठरवावं आणि जागतिक निविदा काढून राज्यांना लस पुरवावी अशी मागणी राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना केली